नमस्कार मंडळी. एका बाजूला सेकंडरी मार्केट म्हणजेच आपलं ओव्हरऑल सेन्सेक्स निफ्टीमध्ये चांगली जोरदार तेजी आहे आणि दुसऱ्या बाजूला आय पी ओ पण काय थांबायचं नाव घेत नाही आहेत. गेल्या महिन्याच्या म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी आपण जे टाटा टेक आणि त्याच्याबरोबर जे 4 आय पी ओ होते ह्या सगळ्यामध्ये आपण पाहिलं काय धुमाकूळ घातला मार्केटमध्ये, सगळ्यांना जबरदस्त लिस्टिंग मिळाली आणि आता परत ह्या तेजीबरोबर प्रायमरी मार्केट पुन्हा अजून ॲक्टिव्ह होताना दिसतं आहे आणि नवीन 3 आय पी ओ, ॲक्च्युली आपण गेल्या आठवड्यात 3 आय पी ओ पाहिले, या आठवड्यात पुन्हा 3 आय पी ओ आले. समहाव आमचं गेल्या आठवड्याच्या आय पी ओबद्दलचं व्हिडिओ बनवण्याचं राहून गेलं. आज पण एक चांगला आय पी ओ क्लोज झाला, दॅट इज आयनॉक्स, पण अजूनही 3 आय पी ओज आजपासून चालू झालेले आहेत आणि या आठवड्यात अजून 3 आय पी ओज आहेत आणि पुढच्या आठवड्यात परत 2 नवीन आय पी ओ येणार आहेत. सो पहिलं जे अजूनही 3 आय पी ओ आहेत त्याबद्दलचं एक ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या मार्फत समजून घेऊया. इथे ॲनालिसिसमध्ये असं कुठलंही इन डिटेल आपण कंपनी ॲनालिसिस करत नाही आहोत. तुम्ही जर ते जाणून घेण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर आम्हाला हे कळवा कमेंट बॉक्समध्ये, सो दॅट आम्ही नेक्स्ट जे काही व्हिडिओज बनवू त्यामध्ये थोडंसं अजून मांडण्याचा प्रयत्न करू. आताच्या लेवलला आपण एक शॉर्ट अँड स्वीट एक छोटंसं ॲनालिसिस करण्याचा ह्या निमित्ताने प्रयत्न असतो, कारण मेजरली रिटेल इंडिव्हिज्युअल्स हे प्रामुख्याने एक लिमिटेड किंवा आपण म्हणू एक मर्यादित लॉटसाठीच अप्लाय करत असतात आणि त्यांना एक जस्ट फक्त एक लिस्टिंगचं जाणून घेण्याचा हेतू असतो की लिस्टिंग कुठे जाईल आणि एक थोडासा मिडियम टर्म व्ह्यू आय पी ओमध्ये किंवा आय पी ओ ज्या सध्या प्रायमरी मार्केटमध्ये येत आहे त्यामध्ये जाणून घेण्याचा त्यांचा हेतू असतो. तो त्यांच्या उद्देशानेच आपण हे ॲनालिसिस करतो आहे. समजून घेऊया कोणकोणते आय पी ओ सध्या मार्केटमध्ये आहेत ते. मनी कंट्रोल वेबसाईट आहे ज्या ठिकाणी आपण आता हे पाहतो आहोत. आयनॉक्स इंडिया आजच क्लोज झालेला आहे. मुथूट मायक्रोफिन, सो थोडंसं या कंपनीबद्दल बोलूया. मुथूट फायनान्स हा ग्रुप आय थिंक आपल्या सर्वांना माहिती आहे. हे जे दोन ग्रुप आहेत त्यातली एका ग्रुपची ही कंपनी मुथूट मायक्रोफिन. मायक्रो फायनान्स म्हणजे ज्याला आपण म्हणूया की अगदी छोट्या अतिशय छोटे फंडिंग करणारे, ज्याला आपण म्हणूया जे जिकडे बँक पण नाही जिथे एन बी एफ सी पण नाही अशाहून म्हणतो ना छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन इंडिव्हिज्युअल्सना फंडिंग करण्याचं काम ही कंपनी करते. इंटरेस्टिंग गोष्ट ह्या कंपनीचा गेल्या काही वर्षामध्ये बिझनेस हा जवळजवळ 123% वाढलेला आहे. त्यातल्या त्यात ॲक्च्युली स्मॉल फायनान्समध्ये किंवा आपण म्हणूया मायक्रो फायनान्समधल्या कंपन्यांची ग्रोथ ही अशीच असते, कारण तिकडे थकबाकी ज्याला आपण म्हणतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ह्याची संख्या पण तेवढीच मोठी असते. पण येस, जर एक जी ज्या पद्धतीची इकॉनॉमिक रिकव्हरी आपण बघतो आहोत सध्या या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायला गेलं तर मुथूट मायक्रोफायन ही एक खूप चांगली कंपनी आहे. स्ट्रॉंग पॅरेंट ग्रुप आहे, कंपनीचा बिझनेस पण खूप चांगला आहे आणि व्हॅल्युएशन पण ठीकठाक आहे. त्या कंपनीचे 960 कोटीचा हा आय पी ओ साईज असल्यामुळे अलॉटमेंट मिळण्याची शक्यता थोडीफार आहे, कारण अजूनही नंबर्स ठीकठाक आहेत ह्या कंपनीचे ॲप्लिकेशन जे झालेले आहेत त्याचे, त्यामुळे अलॉटमेंटला नक्कीच स्कोप आहे आणि एक चांगली म्हणतो एक लिस्टिंग या कंपनीला एक्सपेक्टेड आहे. दुसरी आपण बोलूया सूरज इस्टेट डेव्हलपर्स. रिअल इस्टेट सेक्टरबद्दलचा जो आमचा व्ह्यू आहे हा गेल्या काही महिन्यांमध्ये चांगला राहिलेला आहे. इनफॅक्ट मेमध्ये जो आमचा इव्हेंट होता त्या इव्हेंटमध्ये तर आम्ही एक क्लिअरली एक इंडिकेशन दिलेलं की नेक्स्ट स्टेजी ही रिअल इस्टेट सेक्टरमध्ये येईल आणि ती आलीसुद्धा. बट अगेन ह्याबद्दल जर बोलायचं झालं, अगेन रिअल इस्टेट सेक्टर तेजी किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता मांडतो आहे ह्याचा अर्थ कुठेही रेकमेंडेशन नाही आहे, एक जस्ट फक्त एक जनरल ॲनालिसिस ह्या कंपनीच्या निमित्ताने हा विषय आपण डिस्कस करतो. डिसिजन ऑफकोर्स फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच घ्यायची असतात. सूरज इस्टेट डेव्हलपर्सबद्दल सांगायचं झालं तर या कंपनीचं ओव्हरऑल ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिलेला आहे. इनफॅक्ट इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कंपनीची डिटेल इन्फॉर्मेशन मिळते. या सर्व आम्ही बघितल्यानंतरच हे व्हिडिओज आम्ही बनवतो आहोत. रिडेव्हलपमेंटचं जे मार्केट आहे ह्याच्यामध्ये ह्या कंपनीची खूप चांगली पकड आहे, त्यामुळे हा एक आय पी ओ इथे चांगला म्हणतो ना एक लिस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने पण इन्व्हेस्टर ह्याच्याकडे नक्की बघू शकतात. छोटा आय पी ओ आहे, 400 कोटी कंपनीचा हा आय पी ओ आहे, छोटा किंवा मीडियम साईज आपण म्हणूया. आणि तिसरा जो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे तो आहे मोतीसन ज्वेलर. हा सगळ्यात छोटा आय पी ओ आहे आता जे 3 चालू आहेत त्यातला. आणि ॲक्च्युली म्हणजे छोटा ह्या 150 कोटीचा आय पी ओ आणि प्राईस छोटी असल्यामुळे तो रिटेलर्समध्ये अजून थोडासा फॅन्सी ठरलेला आहे. ज्वेलरी बिझनेसमध्ये ह्या कंपनीचं एक चांगलं जोरदार काम आहे. राजस्थान जयपूर ह्या ठिकाणी यांचं खूप मोठं नाव आहे त्या साईडला. आणि मुळात ह्यांचं व्हॅल्युएशन जे त्यांनी आणलेलं आहे ते जे लिस्टेड प्लेयर्स आहेत किंवा ह्यांचे जे कॉम्पिटिटर्स जे आहेत
त्यांच्या जवळपासचं व्हॅल्युएशन त्यांनी आणलेलं आहे, त्यामुळे थोडंसं लिस्टिंगला एक चांगला स्कोप मिळण्याची शक्यता आहे आणि बिंग अ स्मॉल आय पी ओ तो देखील त्या कंपनीसाठी अट्रॅक्टिवच आहे. सो हे तीन आय पी ओ सध्या म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत, उद्या अजून तीन नवीन आय पी ओ स्टार्ट होत आहेत, कदाचित उद्या अजून एका व्हिडिओमार्फत आपण ते देखील त्यांचं देखील छोटंसं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. आता अशी परिस्थिती होते लोकांची की मधल्या काळामध्ये अलॉटमेंट होत नाही म्हणून बऱ्याच लोकांनी अप्लाय करण्याचं सोडलेलं. बट मी हे सांगेन जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की घरातल्या मल्टिपल लोकांच्या नावावर आय पी ओ भरण्याचा थोडासा प्रयत्न करू शकता. एच एन आय कोटा एनिवेज तसा पण तो उपयोगाचा नाही आहे, बट एनी रिटेल कोटामध्ये तर डेफिनेटली अप्लाय करू शकता. आणि येस, ज्या ज्या म्हणतो ना जिथे स्कोप आहे जसं आता डिस्कस केलं त्यामध्ये तरी नक्कीच एक बेनिफिट करून घेऊ शकता. एकाच वेळी सगळे आल्यावर समजू शकतो की बऱ्याच जणांना एकाच वेळी आय पी ओ येणं हे भरणं अवघड जातं, कारण काही का होईना तेवढा अमाऊंट तरी ब्लॉक होते. ॲटलीस्ट मला असं वाटतं सिंगल लॉटने तरी अप्लाय करायला हरकत नाही. एक रिटेल इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केला तर डेफिनेटली, म्हणजे एका बाजूला ज्यांना थोडंसं सध्याच्या तेजीमध्ये पार्टिसिपेट कमी झाल्याचं किंवा न झाल्याचं जर कोणाला दुःख असेल तर आय पी ओ पद्धतीने तर नक्कीच थोडीशी भरपाई होऊ शकेल या निमित्ताने सांगेन. उद्या परत एक दुसरा आपण व्हिडिओ बनवू जे उद्यापासून सुरू होणारे आय पी ओ त्यांच्यासाठी. धन्यवाद, शुभेच्छा.